नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट तसेच वीकली अनालिसिसमध्ये। मित्रांनो, मागील 3-4 दिवसांमध्ये जे पण अनालिसिस करतोय आपण नॉर्मली डाऊनसाईडचे प्लॅन करत होतो, अगदी काल पण आपण बोललो होतो की बुल्स कार्टेल किंवा बिअर्स कार्टेल जोमात, तर तुम्ही पाहिलं असेल की बिअर्सनं अक्षरशः आज पुन्हा एकदा धिंगाणा घातलाय। नॉर्मली आपल्या अपेक्षा होती की आज दुपारी मार्केटमध्ये एक बाउन्स बॅक येईल, परंतु तो टिकूनच नाही दिलेला त्यांनी पुन्हा एकदा सेलिंग प्रेशर क्रिएट केलं। मग पाहूया सध्याच्या कंडिशनला, हे मार्केट करेक्शन आहे की क्रॅश आहे, सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करूया, जेणेकरून पुढच्या वीकसाठी आपल्याला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये शिकता येणार। सगळा व्हिडिओ पहा, कारण तुम्हाला काही ना काहीतरी नॉलेज याच्यामधून 100% ॲडिशनल भेटेल। आणि हो, आपला जो टेलिग्राम चॅनल आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी, त्याला पण क्विकमध्ये जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तिथे पण रोज एक स्पेशल ट्रेड आम्ही देत असतो सकाळी सकाळी। मित्रांनो, याच्यामध्ये जरी कंडिशन पाहायला गेली, थोडं मागच्या वीकचं अनालिसिस पहा, तिथे एक आपण अनालिसिस केलं होतं की मार्केटमध्ये ह्या वीकमध्ये थोडं करेक्शन गरजेचं आहे किंवा येऊ शकतं, आणि अक्षरशः त्या कंडिशनमध्ये आलेलं आहे। ओके, जे अगदी पहिल्यांदा व्हिडिओ बघतात ते माझे मागचे पण व्हिडिओ बघत चला, म्हणजे थोडं कॉन्फिडन्स येईल मी काय सांगतोय कसं नाही। तर याच्यावरून एकंदरीत असं वाटतंय की जोरदार याच्यामध्ये बिअर्सनं मुसंडी मारलेली आहे, अजून ते जोरदार खाली घेऊन जाऊ शकतात। नॉर्मली 19,500 पर्यंत ह्या आठवड्यामध्ये आणखीन एक ते बेस बनवायचा प्रयत्न करतील, आणि त्याच्या खाली पण येत जाईल, आणि ते मी आपल्या टेलिग्रामला अपडेट करत जाणार आहे। मग तर सोमवारी काय करायचं बरं? तर सोमवारची कंडिशन इथे सांगतो तुम्हाला, कुठे एंट्री करायची कॉलमध्ये, कुठे एंट्री करायची पुटमध्ये, कुठे ट्रेड नाही घ्यायचा आहे, तीन गोष्टी मी इथे चर्चा करणार। पहिली गोष्ट 19,674 आजचं क्लोजिंग आहे, मग पुटमध्ये कुठे बसायचं, पुटमध्ये 19,660 ही इम्पॉर्टंट लेवल असेल, याच्या खाली जर स्पॉट गेला तर पुन्हा पुट साईडला एंट्री ओपन करेल, त्याच्यानंतर ना 19,600 आणि 19,530 पर्यंत आपल्याला खाली घेऊन जाईल। अप साईडला म्हणजे कॉल साईडला एंट्री कुठे बनेल, तर 19,710 क्रॉस केल्यावर आपल्याला तो 19,800 म्हणजे 90 पॉईंट इथे प्रॉबेबिलिटी आहे, इथे थोडा रेंगाळेल आणि पुन्हा 19,860 पर्यंत मॅक्झिमम जाण्याचा प्रयत्न करू शकतो। त्याच्यापेक्षा जास्त बुलिश राहू नका, प्रत्येक रेजिस्टन्सला प्रॉफिट बुक चाला जर तुम्ही कॉलमध्ये बसताय तर, कारण गरजेचं आहे किंवा पॉसिबिलिटी आहे बाउन्स बॅक देण्याची, बरोबर। आता याच्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हा मार्केट क्रॅश आहे का मार्केट करेक्शन आहे, तर हे मी तुम्हाला तीन आपले जे पॉईंट झाले की ते क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला पण थोडं आणखीन समजायला सोपं जाईल। आता चर्चा करूया बँक निफ्टीची। बँक निफ्टीची कंडिशन आपण मागच्या वीकमध्ये बोललो होतो की डबल टॉप करते, करेक्शन येणार याच्यामध्ये आलं भन्नाट पद्धतीने, आणि साधं सुद्धा करेक्शन नाहीये, हे जोरदार करेक्शन आहे, याचा अर्थ काहीतरी गडबड आहे। येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टी आणखीन जोरदार पडू शकते ही कॅन्डल आपल्याला इथे सांगतेय। अगदी 44,000 ह्या वीकमध्ये पण तो पडायची शक्यता दाट आहे। मग आता बघूया की आपल्याला ऍक्च्युली सोमवारी काय प्लॅन करायचे। सोमवारच्या कंडिशन बघा, सोमवारी आपल्याला इथे जर आपण ट्रेड शोधतोय तर 44,550 ही महत्वाची लेवल असेल पुटवाल्यांसाठी। 44,550 खाली पुटवाले डाऊन साईडला एंट्री करतील किंवा पुटमध्ये बसतील, आणि 44,000 तुम्हाला तो खाली घेऊन जाईल, म्हणजे जवळपास 550 याच्यामध्ये एक पॉसिबिलिटी आहे। परंतु तुम्ही एकदम 500 पॉईंटचा प्लॅन एका दिवसात करू नका, 200-300 पॉईंट मिनिमम घेत पुढे जायचं आपल्याला, तर आपण एक चांगला प्रॉफिट घेऊ शकतो। त्यातल्या त्यात 44,785 क्रॉस केल्यानंतरच आपण कॉल साईडचा विचार करावा, ते उत्तम राहील। त्याच्यावर तो आपल्याला 45,000 आणि 45,280 ह्या दोन महत्वाच्या लेवलपर्यंत घेऊन जाईल। ऑलरेडी जर इथे ऑब्झर्व केलं आपण तर जोरदार सेलिंग आहे, तर थोडा बाउन्स बॅक पॉसिबल आहे, बॉटम पण बनवलेला आहे आज, इथून आम्हाला असं वाटतं की छोटा बाउन्स बॅक पॉसिबल आहे, तरी पण 44,785 एंट्री पॉईंट असेल, कारण हा ट्रॅप झोन असणार आहे तुमच्यासाठी, क्लिअर। याच्यानंतर आपण चर्चा करूया फिन निफ्टी बाबत। फिन निफ्टीची जर आपण इथे चर्चा करायला गेलो तर इथे पण बघा, जोरदार सेलिंग आहे, अपेक्षेप्रमाणे पडलेलं आहे। मागच्या वीकमध्ये सेम अनालिसिस केलं होतं की करेक्शन गरजेचं आहे, करेक्शन आलं, 19,732 ते 19,600 किंवा त्याच्यापेक्षाही खाली तो पडू शकतो येणाऱ्या आठवड्यामध्ये पण, तर थोडं इथे कॉशियस राहा। मग सोमवारी काय करायचं बघूया आपण याच्यामध्ये। सोमवारची कंडिशन 19,700 खाली तुम्हाला फिन निफ्टीच्या पुटमध्ये एंट्री बनेल, क्विकली 19,600 पहिलं टार्गेट असेल आणि 19,380 दुसरं टार्गेट असेल। त्याच्यानंतर 19,815 ब्रेक केल्यावर 19,932 आणि 20,000 नॉर्मली कॉमन फिगर लक्षात ठेवा, रेजिस्टन्स असेल त्याला 20,020 किंवा नॉर्मली 20,000 आसपास गेल्यावर तुम्हाला तिथून बाहेर पडणं महत्वाचं राहील, क्लिअर।
तर मित्रांनो अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस आणि ह्या प्रकारेच तुम्हाला पण छान याच्यामध्ये ट्रेड करायचे आहेत. या व्यतिरिक्त मित्रांनो आता मार्केट करेक्शन आहे का क्रॅश आहे लक्षात ठेवा. तर हे नॉर्मल अजून तरी करेक्शन आहे असंच दिसतंय. क्रॅशची संकल्पनेला अजून ह्याच्यामध्ये अजून निफ्टीमध्ये कमीत कमी 200 ते 300 पॉईंट जर ह्या वीकमध्ये पडली तर ती आणखीन जोरदार जाईल. मग तिथे आपण क्रॅश म्हणू शकतो. नॉर्मली मार्केट वरती जाताना तुम्ही पण पाहिलंच असेल की एकदम फास्ट 90 डिग्रीत गेलाय, त्या स्पीडनेस तो खाली येतोय. म्हणजे जेवढं मार्केटने रॅली दिली तेवढं करेक्शन देतोय. त्यामुळे याच्यामध्ये सध्या तरी हे करेक्शनच आहे. या व्यतिरिक्त आम्हाला जे जे काही गोष्टी आहेत आम्ही त्याच्याबद्दल तुमच्याशी चर्चा करतच राहणार आहोत. तर मित्रांनो गणपती बाप्पा आहेत, गणपती बाप्पाच्या बरोबर आम्ही पण तुमच्यासाठी एक ऑफर घेऊन आलोय. ऑनलाईन कोर्सेस आणि वर्कशॉप आणि प्रीमियम ग्रुप याच्यावर फ्लॅट 10% डिस्काउंट आहे जो आम्ही आत्तापर्यंत कधीही दिला नव्हता. खरंच इच्छुक असाल, खरंच शिकायची ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठीच ही ऑफर आहे. त्यांनी आम्हाला आजच 888-280-90-90 कॉन्टॅक्ट करा आणि आमच्याशी जॉईन करा आणि आजपासूनच तुमच्या पण नॉलेजचा एक नवीन श्री गणेशा करा. मित्रांनो विशेष तुम्हाला एक व्हिडिओ आम्ही उद्या पण घेऊन येतोय. उद्या सायंकाळी 6 वाजता एक स्पेशल आणि भन्नाट व्हिडिओ असेल गुंतवणुकीबाबत. तर न चुकता पहा उद्या सायंकाळी 6 वाजता. धन्यवाद.